सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी माडग्या कुलावाडी या मार्गावर कन्नड शाळेजवळ चार चाकी बोलेरो आणि दुचाकी समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघातात माडग्या येथील दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे चार चाकी बोलेरो गाडीचा चालक फरार झाला आहे घटनास्थळी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर हवालदार हाके पोलीस कुंभारे यांनी येऊन पंचनामा केला सदरची घटना दुपारी एक वाजता घडली माडग्यापासून दोन किलोमीटर अंतरावर माडग्या कुल फुलावडी या मार्गावर कन्नड शाळेजवळ एका तीव्र वळणावर काटेरी झुडपे असल्यामुळे समोरून येणारे वाहन न दिसल्याने चारचाकी बोलेरो वाहन क्रम एम एच पंचेचाळीस एन पंच्याण्णव दहा आणि दुचाकी मोटरसायकल क्रमांक एम एच दहा बी एच तेहतीस एकोणसाठ यांची समोरासमोर धडक झाली यामध्ये दुचाकीवर असणारे हसन हाजी साहेब मुल्ला वे वर्ष पस्तीस बेबीजान हजीसाहेब मुल्ला वयवर्ष पासष्ट अरमान हसन मुल्ला आझाद हसन मुल्ला हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत गंभीर जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे सिक्की मराठीसाठी विकी वाघमारे जत